अजित पवार आणि राज ठाकरे यांची भेट झाल्याचं कळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची थोड्याच वेळापूर्वी भेट झाली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यामध्ये चर्चा झाल्याचं कळत आहे. त्यामुळे आघाडीमध्ये मनसे सहभागी होणार का याबद्दल आता उत्सुकता निर्माण झालेली आहे. दुपारी 3 वाजता ही भेट झालेली आहे. सुमारे 1.5 ते 2 तास राज ठाकरे आणि अजित पवार यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे. ठाकरे पवार यांचे मित्र विवेक जाधव यांच्या निवासस्थानी ही भेट झाल्याचं कळत आहे. दादर आगार बाजार इथल्या ग्लोरी अपार्टमेंटमध्ये दुपारी ठाकरे आणि पवार एकमेकांना भेटलेले आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेनं आघाडीत येण्याचं अजित पवार यांनी आवाहन केलेलं आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेच्या भूमिकेकडे आता लक्ष लागलेलं आहे. दिनेश दुखंडे आपले सिनियर पॉलिटिकल करस्पॉन्डंट आपल्या बरोबर आहे. दिनेश, आतापर्यंत कायमच आपण चर्चा ऐकत होतो की राष्ट्रवादी काँग्रेस मनसेसाठी काही जागा सोडणार, पण आता थेट अजित पवार आणि राज ठाकरे यांची भेट झाल्यामुळे यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. काय नेमक्या भेटी दरम्यान घडलं? मनुश्री, महाराष्ट्राच्या राजकारणातली आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आहे, जी सूत्रांकडून मिळते आहे. त्यानुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी उपमुख्यमंत्री आणि एनसीपीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांची भेट झालेली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे. दुपारी 3 वाजता दादर आगर बाजार येथील या दोन्ही नेत्यांचे स्नेही विवेक जाधव यांच्या घरी ही भेट झालेली आहे. सुमारे 1.5 ते 2 तास या नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. आज सकाळपासूनच खर तर चर्चा होती की राज ठाकरे आणि अजित पवार यांची भेट आज अपेक्षित आहे, तशी ती झालेली आहे. एकूणच जर बघितलं तर गेल्या आठवड्यात स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधान केलं होतं. त्यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला होता मनसे संदर्भात, तेव्हा ते असं म्हणाले होते की मनसे ही आघाडीत नसेल आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. पण हे विधान होतं नाही तोच काल स्वतः अजित पवार यांनी त्यांचं व्यक्तिगत मत व्यक्त केलं होतं. त्यांनी मनसेनं काँग्रेस, एनसीपी आणि समविचारी पक्षांच्या आघाडीत यावं असं व्यक्तिगतरित्या आवाहन केलं होतं. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींचा पराभव करण्यासाठी मतविभागणी टाळणं गरजेचं आहे आणि जे समविचारी पक्ष आहेत, सेक्युलर धारा आहे, असे जे निश्चित सगळे विरोधक एकत्र येताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने थेट मनसेला आमंत्रण पाठवलेलं आहे. मनसेकडून साधारणतः किती जागा लढवल्या जातील आणि या राष्ट्रवादीच्या कोट्यातून देण्यात येणार आहेत मग? याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाहीये की मनसे लोकसभा निवडणुकीसाठी किती, म्हणजे या आघाडीतल्या एकूण त्यांना आघाडीतल्या कोट्यातून एनसीपी कोट्यातून किती जागा मिळणार. पण एक अशी अलीकडच्या काळात चर्चा होती, स्वतः अलीकडेच छगन भुजबळ यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली होती, नाशिकमधून निवडणूक लढवू नये असं त्यांनी त्यांना आवाहन केलं होतं अशी माहिती मिळत होती. जो मनसेचा आग्रह होता 4 जागांचा, त्यात ईशान्य मुंबई, कल्याण, नाशिक, दिंडोरी अशा या जागांचा समावेश होता. पण त्यापैकी 2 जागा मनसेला मिळतील अशी एक शक्यता होती, त्यात ईशान्य मुंबई आणि कल्याण. पण आता एकूण जो काँग्रेसचा मनसेला आघाडीत घेण्यास थोडा आक्षेप आहे आणि कदाचित अडचणीचं ठरू शकतं लोकसभा निवडणूक लढवणं मनसेसाठी आणि आघाडीला काही फटका बसू शकतो का, या सगळ्या समीकरणांचा सारासार विचार करता सध्या एक शक्यता व्यक्त केली जाते की कदाचित मनसे ही लोकसभा निवडणूक लढवणार नाही. त्याचा मोबदला किंवा त्याची भरपाई ही विधानसभा निवडणुकीत आघाडीत त्यांना काही जागा देऊन केली जाऊ शकते असा प्राथमिक अंदाज आहे. अद्यापही या बाबतीत कुठलाही स्पष्ट दुजोरा किंवा अधिकृत वक्तव्य दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून झालेलं नाहीये. पण आज अजित पवार आणि राज ठाकरे यांच्यात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा झालेली आहे आणि मोदींचा पराभव करण्यासाठी समविचारही पक्षांनी एकत्र असावं अशी भूमिका त्यांनी काल मांडलेली आहे. त्यामुळे नक्कीच काहीतरी ठोस झालेलं असणार या बैठकीत आणि अपेक्षित आहे पुढच्या काळात काहीतरी यातून. बरोबर आहे, अजित पवार आणि राज ठाकरे यांची आज भेट झालेली आहे. जवळजवळ 1.5 ते 2 तास ही चर्चा झालेली आहे. फक्त आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाल्याचं कळत आहे. मात्र अजित पवार आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे या एकत्र बैठकीसाठी होते. काँग्रेस आता यावर नेमकं काय प्रतिक्रिया देतं हे बघणं तितकंच उत्सुकाचं ठरणार आहे. धन्यवाद दिनेश या सगळ्या माहितीबद्दल.